राम औरंगाबादकर आपल्याला थक बातम्या देत आहे सगळं विश्व आज भारताकडे सकारात्मक आणि बघत असून भारताकडे विश्वासार्हता वाव आणि संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं तस संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण दूरदर्शी असल्याचं म्हटलं राष्ट्रपती मुर्मू यांनी देशाला केलेल्या मार्गदर्शनामुळे देशात स्वाभिमान आणि आत्मविश्वास संचारला असल्याचं मोदी म्हणालेत नागपुरातील सार्वजनिक क्षेत्रातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अर्थात विकोलीनं कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आय आयआयएम नागपूरसोबत सामंजस्य करार केला असून विकोलीच्या मानव संसाधन विकास विभागाचे महाव्यवस्थापक नरेंद्र कुमार आणि आय आय एमचे संचालक भीमराया मैत्री यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी अधिकाऱ्यांना कार्यकारी विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामुळे अधिकाऱ्यांना नेतृत्व निर्णय घेणं विश्लेषण क्षमता इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांचं कौशल्य वाढवण्यास मदत होईल अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील आर्थिक मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या प्रकरणे संबंधितांना तत्काळ आर्थिक सहाय्य करून प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिलेत विभागीय आयुक्त कार्यालयात दीक्षा द... जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीच्या आढावा हो घेताना आयुक्त बिदरी बोलत होत्या ज्येष्ठ पत्रकार दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबन कामे यांचं आज सकाळी ठाणे इथं अल्प आजारांनी निधन झालं ते सदुसष्ट वर्षांचे होते बबन कामे यांनी दैनिक नवा काळमध्ये वार्ताहर म्हणून काही काळ गाजवला होता निर्भीड सडेतोड पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती नवा काळमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी दोन हजार तीन साली आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतलेलं दैनिक वृत्तरत्न सम्राट सुरू केलं राज्यातल्या आंबेडकरी चळवळीचा आणि समाजाचा आवाज म्हणून हे दैनिक अल्पावधीत प्रस्थापित झालं त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ठाण्यातील बाळकुंभ इथल्या स्पशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले प्रादेशिक हवामान हो विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस शहरातील आकाश स्वच्छ राहणार असून आज विदर्भात सर्वात कमी तापमान गडचिरोली इथं बारा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार